राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नगर दौऱ्यावर येतात. मंगळवार दिनांक 18 जून रोजी नगर शहरामध्ये जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नगर मनमाड रस्त्यावरील हॉटेल संजोग शेजारील वृंदावन लॉनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुनील तटकरे यांचा हा मॅरेथॉन दौरा असेल. सकाळी 11 वाजता वृंदावन लॉन इथं नगर जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, फ्रंटल सेल प्रमुख, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, संजय कोळगे यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. नगर पुणे रस्त्यावरील अक्षरा गार्डनसमोरील संग्राम जगताप यांच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. दुपारी 12:30 वाजता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहुरी या मतदारसंघातील जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, फ्रंटल सेल यांची बैठक आयोजित करण्यात आली. तसंच प्रमुख कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांची आढावा बैठक देखील यावेळी होणार आहे. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी 3:30 वाजता सुनील तटकरे हे श्रीरामपूरला रवाना होणार आहेत. तिथं राष्ट्रीय चिटणीस अविनाश यादिक यांच्या नियोजनानुसार श्रीरामपूर इथं श्रीरामपूर नेवासा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर रात्री 7 वाजता शिर्डीकडे ते प्रयाण करून ते मुक्काम करतील. बुधवार दिनांक 11 रोजी सुनील तटकरे हे कोपरगाव शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असून तिथं सर्व पदाधिकारी, फ्रंटल सेल आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. आशुतोष काळे आणि कपिल पवार हे त्याचं नेतृत्व करत आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता सुनील तटकरे हे अकोल्याकडे प्रयाण करणार आहेत. अकोले मतदारसंघात आमदार किरण लामटे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर आणि अकोला मतदारसंघाचा दौरा, मतदारसंघाची ते बैठक घेणार आहेत. या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्याकडे हे नियोजन आहे. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी केलं. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही निवडणूक, उद्याची विधानसभेची निवडणूक आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती सिरियस घेतली आहे आणि म्हणून ताबडतोब राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी ताबडतोब प्रांताध्यक्षांना सूचना देऊन या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचण आली त्या त्या ठिकाणी जाऊन ताबडतोब त्या ठिकाणची कारणं शोधून त्याच्यावरती उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये प्रांताध्यक्षांचा दौरा आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्षम समजला जातो आणि म्हणून नगरमध्ये आपले तिथं पारनेर, नगर शहर, अकोला आणि कोपरगाव हे 4 आमदार आपले त्या ठिकाणी होते. परंतु निलेश लंके यांनी लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवारसाहेबांच्या गटात प्रवेश केला आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपल्या सर्वांना माहिती आहे. तर तो निकाल त्यांनी अत्यंत सिरियस घेतला असून हे अशा पद्धतीने जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी मतं कमी पडली त्याचं काय कारण आहे तर ही कारणं आम्ही त्यांना सांगितलेली आहेत. परंतु ते जिल्ह्यामध्ये येऊन त्याचं ते कारण मीमांसा करणार आहेत. एक तर कांद्याचा प्रश्न होता, कांद्याचं मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची नाराजी होती. माझ्या स्वतःच्या तालुक्यामध्ये कांद्याचं खूप पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणे उत्पादन होतं. तिथं जवळपास एकाच विभागामध्ये आमच्याकडे 12 ते 13 हजार मताचा फटका बसला. तर आणि दुधाचं जे अनुदान शासनाने जाहीर केलं पण ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं नाही. अशा अनेक अडचणी आहेत, त्या सगळ्या त्यांच्यासमोर मांडल्यात आणि त्याची कारणमीमांसा करण्यासाठी स्वतः तटकरे साहेब उद्या जिल्ह्यात येत आहेत आणि त्याची माहिती घेऊन ते अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना देऊन त्याच्या संदर्भातल्या उपाययोजनेच्या दृष्टीने ते कारवाई करणार आहेत. स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी पण चालू आहे. सगळ्याच पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. एकनाथ शिंदे गटाने पण महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी आमदार उभं करायची तयारी केलेली आहे. तशाच प्रकारची तयारी अजितदादांनी पण केलेली आहे राष्ट्रवादी पक्ष म्हणून. आणि महाराष्ट्रामध्ये स्वबळावर लढण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी 6 विभागामध्ये बैठक आयोजित केलेल्या आहेत. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा ठिकाणी त्यांनी मुंबईमध्ये पण बैठका घेऊन त्यांनी स्वबळावर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल काहीची चाचपणी सुरू केलेली आहे. हो, तशी तयारी करतोच आहे आपण. 12 ठिकाणी उमेदवार उभा करायची तयारी 100% करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी, 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध, प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये, HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।